Dear friends, this is an interesting introduction to the three brilliant minds who contributed to physics in their own way. As a first photo, that is a photo of Aristotle, okay? So let me write his name, Aristotle. So this person is Aristotle, who taught that substances making up the earth were different from substances making up the heavens. आणि त्याने अनेक गोष्टी सांगितल्या, पण आय वुड बी कॉन्सन्ट्रेटिंग ओनली ऑन हिज आयडियाज ऑफ मोशन. तर ही बिलीव्ड दॅट द ऑब्जेक्ट्स ओनली मूव्ड ॲज लाँग ॲज दे वर पुश्ड. म्हणजे त्याचा जो सेंट्रल सिद्धांत मोशनचा काय होता, की ऑब्जेक्ट्स मूव्ड ओनली ॲज लाँग ॲज दे पुश्ड, मूव्ड ॲज लाँग ॲज दे वेर पुश्ड. म्हणजे असं की आपण एकदा पुश करणं थांबवलं की ऑब्जेक्ट थांबून जाईल. तर आपल्याला हे वर्क आणि ते असं वाटतं की हे बरोबर आहे, की आपण काहीतरी गोष्टीला धक्का दिला तर ते हलते, आणि धक्का दिला बंद केलं तर ते थांबते. तर हे अनेक वर्ष मानवाला असं वाटत होतं की अरिस्टोटल हे मोशनच्या बाबतीत अगदी खरं सांगतो आहे. परंतु अनदर ब्रिलियंट माइंड हू ऑल्सो कॉन्ट्रिब्युटेड अ लॉट टू फिजिक्स, पण मी परत आता फक्त मोशनच्या संदर्भातच त्याची आयडिया इथे सांगणार आहे. तर त्याचं नाव होतं गॅलिलिओ. तर हा गॅलिलिओ होता, त्यांनी अगदी उलट सांगितलं. ही सेड दॅट ऑब्जेक्ट्स हॅव अ नॅचरल टेंडन्सी टू मूव, ओके, आणि त्यांनी त्याचं नाव इनर्शिया दिलं. म्हणजे त्यांनी असं सांगितलं की बॉडी कॅन बी इन द स्टेट ऑफ रेस्ट किंवा स्टेट ऑफ मोशन, आणि दिस इज द नॅचरल स्टेप. त्याला काही गरज नाही की पुश करायची गरज नाही. इनफॅक्ट त्यांनी असं सांगितलं की जर कोणी त्या मोशनला थांबवलं नाही तर ती बॉडी कंटिन्युअसली मोशनमध्येच राहील. सो दिस इज डिफरंट फ्रॉम द आयडियाज ऑफ अरिस्टोटल. सो व्हॉट ही सेड दॅट ही गेव अस एन आयडिया ऑफ इनर्शिया, बॉडी विल कंटिन्यू, ऑब्जेक्ट्स विल कंटिन्यू मूविंग इफ इट डज नॉट फेस एनी रेझिस्टन्स, कंटिन्यू मूविंग, ओके. हे दिस इज अ डिफरंट आयडिया, म्हणजे त्याला काही पुश करण्याची गरज नाही आहे. एकदा तो तर ती मूविंग बॉडी असेल तर ती तहयात मूव करत राहील इफ देर इज नो फ्रिक्शन किंवा देर इज नो रेझिस्टन्स. दिस वॉज हिज आयडिया गॅलिलिओ. अँड दिस थर्ड ब्रिलियंट पर्सन, आपण त्याला ओळखलंच असेल, न्यूटन. दे ही ॲक्च्युली एक्सपांडेड ऑन द आयडियाज ऑफ गॅलिलिओ, आणि त्यानंतर त्यांनी गॅलिलिओचंच इनर्शियाचा कन्सेप्ट एक्सपांड केला, आणि ही गेव अस द लॉज ऑफ मोशन. सो दिस लॉज ऑफ मोशन, देर आर थ्री लॉज ऑफ मोशन, ते आपण डिस्कस करणार आहोत. सो न्यूटन अँड गॅलिलिओ हॅड एन्टायरली डिफरंट आयडियाज दॅन अरिस्टोटल. अँड न्यूटन्स लॉज ऑफ मोशन, न्यूटननी काय सांगितलं की ऑब्जेक्ट्स वूड कंटिन्यू मूविंग, ऑब्जेक्ट्स वूड कंटिन्यू मूविंग विथ कॉन्स्टंट वेलॉसिटी इफ देर इज नो फोर्स, देर इज नो नेट फोर्स ॲक्टिंग ऑन दॅम. म्हणजे फोर्सचा कन्सेप्ट न्यूटनने आणला, नो नेट फोर्स ॲक्टिंग ऑन दॅम. आणि त्यांनी असं सांगितलं की जर तुम्ही फोर्स अप्लाय केला तर मात्र द ऑब्जेक्ट्स वेलॉसिटी वूड चेंज. सो दिस वॉज न्यूटन्स कॉन्ट्रिब्युशन टू द आयडियाज ऑफ मोशन. सो दिस वे द आयडियाज ऑफ मोशन विच वर फॉर्म्युलेटेड बाय अरिस्टोटल, दे वर रिवर्स्ड बाय द एफर्ट्स ऑफ टू ब्रिलियंट माइंड्स, दॅट इज गॅलिलिओ अँड न्यूटन. आपल्याला इंटरेस्ट असेल तर आपण अरिस्टोटलच्या इतर आयडियाज पण, गप्तितर आयडियाज पण वाचू शकतात, आणि त्या आयडियाज आता किती हास्यास्पद वाटतात हे सुद्धा आपल्याला समजेल. सो दॅट्स अबाउट स्मॉल इंट्रोडक्शन टू द कॉन्ट्रिब्युशन ऑफ
Aristotle, Galileo and Newton to the ideas of motion. Thank you very much.